हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण महाराज की। विजापुरातून अफजल खानाची स्वारी निघाली आणि तुळजापूर पंढरपूर तीर्थक्षेत्राला त्रास देत वाई गावापर्यंत पोचली। पण अफजल खान प्रत्येक टप्प्यावर कुठे पोचला, काय करत आहे, याची बरीचशी बित्तम बातमी त्या त्या ठिकाणच्या मठपतींनी राजांच्या राजगडापर्यंत सुखरूप पोचवली। आणि म्हणून आपल्या काव्यसंग्रहामध्ये दुर्गाप्रसाद तिवारीजी फार सुंदर एक रचना अशी लिहितात, अरे जो मात निघाला खान सरदार विजापूरवाला, जो मात निघाला खान सरदार विजापूरवाला, शिवनेरीचा शिवसिंहा हो सावध झुंजायाला, शिवनेरीचा शिवसिंहा हो सावध झुंजायाला, भिडवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला, या वार्ता पोचविणारे भगव्या वस्त्रे फिरणारे, शिष्य जे मठाचे प्यारे ते घोषत होते मंत्र, जय जय रघुवीर समर्थ, ते घोषत होते मंत्र, जय जय रघुवीर समर्थ, ते घोषत होते मंत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर। या सगळ्या कार्यामध्ये समर्थांचा सहभाग इतका जबरदस्त आहे, कारण समर्थ सर्व भारत भ्रमण करून जेव्हा परत महाराष्ट्रात आले 1644 तेव्हा शिवराय 15 वर्षाचे झालेले होते, त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती, कार्य सुरूही केलं होतं। शिवाजीराजांच्या बालपणामध्ये समर्थ महाराष्ट्रातच नव्हते, ते भारत भ्रमणामध्ये होते। शिवाजीराजे 2 वर्षाचे असताना समर्थ भारत भ्रमणाला बाहेर पडलेत टाकळीतनं, आणि साधारण ते 14 वर्षाचे झालेले असताना बरोबर 12 वर्षांनी समर्थ परत आलेत। त्यामुळे शिवरायांच्या बालपणी समर्थांचा कोणताही संस्कार शक्य नाहीये। आल्यानंतर मात्र महाबळेश्वराच्या टोकापासून जी अनेक मठांची रचना आणि अनेक मारुतीरायांच्या मंदिरांची स्थापना, अनेक रामरायांच्या उपासनांची केंद्र, याचा समर्थांनी जो धूमधडाका लावला, यामध्ये प्रत्येक मठाला आधी ते हरिकथा निरूपण म्हणजे उपासनेचा दृढ पाया दिला, आणि दुसरे ते राजकारण, राज्यकर्त्यांवर लक्ष ठेवा, त्याच्या योग्य त्या बातम्या योग्य त्या तिथपर्यंत पोचतील अशी काही कामं करा, मात्र राजकारण करण्यामध्ये उपासनात सुटली आणि उपासना करताना राजकारणाकडे बघितलंच नाही असं न करता, तिसरे ते सावधपण सर्व विषय म्हणजे धर्माविषयी आणि राजकारणाविषयी, कारण काही गोष्टींची उत्तरं शोधावीच लागतील। जावळी नावाचा जो जंगलाचा पट्टा आहे त्याच्यामध्ये 11 किल्ले आहेत, 11 वेगवेगळे किल्ले असलेला सलग जंगलांचा एक पट्टा म्हणजे जावळीचा पट्टा। हा संपूर्ण किल्ल्यांचा पट्टा एका सरदाराच्या हाताखाली होता, त्याचं नाव चंद्रराव मोरे, पण जावळीमध्ये घुसून त्याचा पराभव करणं फार अवघड होतं, कारण मुळातच दुर्गम भाग होता। जर चंद्ररावावरती हल्ला करायचा असेल आणि काम साधायचं असेल तर चंद्ररावाच्या वाड्यावर पहारे कधी असतात, किती असतात, केव्हा असतात, ते कधी बदलतात, पहिले पहारे गेलेत आणि दुसरे पोचायचे आहेत, याच्यामधली काही वेळ असते का?
कसं कळणार? आणि पोलिसी डोक्यांनी विचार केला तर ज्या ठिकाणी दासबोधाची रचना चालू आहे शिवथरघळीमध्ये, त्या शिवथरघळीच्या तोंडाशी उभं राहिलं की चंद्ररावाचा वाडा स्वच्छ दिसतो. आणि चंद्ररावाची प्रत्येक हालचाल तिथे बसून टिपता येते. जेव्हा राजांनी जावळीवर हल्ला केला, चंद्रराव संपला, सगळी जावळी 11 किल्ल्यांसकट शिवाजीराजांना मिळाली आणि शिवथरघळीतला समर्थांचा मुक्काम हल्ला, सगळं सांगायला लागलं तर त्याला बुद्धिवंत म्हणत नाहीत. याला डोकंच काम करायला पाहिजे. सगळं सांगायची गरज लागता कामा नाही. एक होता नाग, एक होता साप, दोघं एकमेकांच्या समोर आले आणि नाग त्या सापाला म्हणला, काय रे सापड्या कुठं चाललास? विनोद संपला. याच्या पुढचं सांगावं लागलं तर परत बालवाडीत जाऊन बसायचं. पोलिसी तपास हे असे चालतात, अमुक घटना झाली आहे, या वाड्याला बघता येईल अशी जागा कुठली होती? अमुक. इथे कोण राहत होतं आत्तापर्यंत? अमुक. कशासाठी आले होते इथं राहायला? म्हणजे त्या लिखाणासाठी. झालं होतं का पूर्ण? नाही. मग मग इथून का हल्ले? हे काम झाल्यावर हल्ले. अरेच्या, मजाच आहे काहीतरी. आणि त्याहीपेक्षा त्याच्या पुढचं पत्र जे मिळालं आहे इतिहासाला, की ज्याच्यामध्ये समर्थांच्या संप्रदायाची आणि शिवरायांच्या राज्यामध्ये एक सांकेतिक भाषा चाललेली सापडते. सांकेतिक भाषा ही कधीतरी भेटूनच ठरवावी लागते. त्यामुळं आधी त्यांची भेटच झाली नसताना सांकेतिक भाषा ठरली असे अनेक विद्वान म्हणू शकतात. त्यांच्या विद्वत्तेला नमस्कार करायचा, फार त्रास आपण करून घ्यायचा नाही. काय, आपण फार विद्वान नसल्यामुळं फार विद्वानांशी आपण बोलू नये. आपण आपल्या साध्या सामान्य माणसांबरोबर बोलत राहावं. खूप विद्वत्ता झाली की डोके रिकामी होतात ते आम्हालाही माहिती आहेत. एक व्हॉट्सअपवरती फार चांगला विनोद आला होता, मला अत्यंत आवडीचा विनोद. एक गाढव एका वाघाला म्हणालं की गवत गुलाबी आहे, आणि वाघ त्याच्याशी हुज्जत घालत होता, हे गवत हिरवं आहे. मग निकालासाठी सगळे सिंहाकडे गेले, कारण सिंह राजा, सिंह महाराज, गवत गुलाबी आहे का हिरवं आहे? सिंहाने निकाल दिला, गवत गुलाबी आहे. वाघाला तुरुंगात टाका, गाढवाला सोडा. गाढव सुटलं, त्याने आनंद व्यक्त केला. गाढव निघून गेल्यावर वाघाला बाहेर काढला. वाघ म्हणला, काय सिंह महाराज, ही काय पद्धत झाली काय? मी खरं बोललो, मला तुम्ही तुरुंगात टाकलात त्यासाठी का होईना? सिंह म्हणला, मी तुला गवत हिरवं आहे यासाठी तुरुंगात टाकला नाही. मग कशाला टाकला? तू वाद कोणाशी करतो? स्वतःची लायकी काही ओळखत जाणं, वाघांनी वाघांशी बोलावं, या गाढवाशी चर्चा करून काही उपयोग आहे का त्याच्यात? ते ओरडण्यापलीकडे ते काय करणार आहे? बरं, समजा गुलाबीच्या वेळी पोपटी म्हटलं, तुलाही खायचं नाही आणि त्यालाही खायचं नाही, कशाला वेळ वाया घालवता? उग आपलं कोणाशी तरी गप्पा मारत बसायचं. त्यामुळं इतिहासाबद्दल आम्ही अतिविद्वानांशी कधी बोलत नाही. आपण धन्य आहात, आपली जननी धन्य आहे अशा बुद्धिवंताला जन्म घातल्याबद्दल. तेव्हा आपल्या मायेच्या कुशीमध्ये आपण छान राहा, आम्हाला कशाला त्रास देता? पण एकमेकांची भेट झालेली नसताना सांकेतिक भाषा ठरवता येते अशी विद्वत्ता ज्यांची, त्यांच्याशी आपला काही पासंग नाही. बाबा, आपण सामान्य माणसं, आपण ठरवू शकतो की मी असं असं तुला पत्र पाठवलं की याचा हा अर्थ घ्यायचा बरं का? जसं अण्वस्त्र चाचणी घ्यायची का नाही याच्या कोड लँग्वेज ठरलेल्या होत्या. आणि जेव्हा भारतात पोखरणला ती अण्वस्त्र शास्त्री घ्यायची होती तेव्हा परदेशातले अनेक मुत्सद्दी दिल्लीमध्ये बसून वाजपेयींच्या बरोबर चर्चा करत होते. आता काय निरोप पाठवायचा वाजपेयींना की फोडू का बॉम्ब? असं कसं निरोप पाठव? आणि ते तरी असं कसं सांगू शकतील? तेव्हा त्यांना विशिष्ट सांकेतिक लिपीमध्ये आज समजवलं गेलं की असं असं चाललं आहे, पोखरणकडनं निरोप आलं आहे, काय निरोप पाठवायचा? त्याने टप 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 टाईट करून पाठवलं. त्या टायपिंग शब्द वेगळेच होते, त्याच्यावरती खूण करून, अरे या या शब्दांची इथं अशी रचना आहे म्हणजे ऑर्डर आली आहे, करा चाचणी.
हे ठरवणारे वाजपेयी आणि ते भेटलेच नव्हते हा संशोधनाचा विषय आहे. तसं या पत्रामध्ये स्वच्छ दिसतं की प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर घेतलं की माझा निरोप मिळणार आहे. विवेके करावे कार्य साधन वी जाणार नरतनू हे जाणून जा पुढील भविष्यार्थी मन पू रहा टोचिने दी विजापूर सालून ये असन मार्गी सा सत्यता बाणल्या अंगी स रघुवीर कृपा ते प्रसंगी र दास महात्म्य वाढवी दा रजनी ध ध ध सा सापडलं आता पुढून घ्या. रजनीनाथ आणि दिनकर र म्हणजे विजापूरचा सरदार नित्य नेमी करीती संचार नी घालिता ती येर झार घा लाविले भ्रमण जगदीशे विजापूरचा सरदार निघाला. आदिमाया मूळ भवानी आ हेची जाणावी स्वामिनी हे इतकं स्वच्छ उत्तर आहे. विजापूरचा सरदार निघाला आहे मग काय तलवारी घेऊन येऊ खाली अहा असं करू नका. एकांती विवंचना करोनी इष्ट योजना करावी काहीही करून एकांतात गाठा अर्थात हे राजांना कळत नव्हतं म्हणून समर्थांनी सांगितलं असं नका समजू. शेवटी समर्थ सुद्धा वयाने जवळजवळ 30 वर्ष मोठे आहेत. घरातली आपली वडील माणसं आपल्याला पेपरला जाताना जेव्हा चांगला पेपर सोड हो असं म्हणतात तेव्हा ते आपल्यावर अविश्वास दाखवत नसतात. एक प्रकारची ती काळजी असते. आई वडिलांची काळजी अनुभवलेल्या माणसांसाठी हे सगळं आहे. आईबापाने सोडलेल्या मुलांसाठी हा विषय नाही. तेव्हा मोठी माणसं जेव्हा सांगतात असं असं कर बरं एकांती विवंचना करोनी नाहीतर तुळजापूर फोडल्याबरोबर बाहेर येता आलं असतं. अफजल खान दुहेरी डाव खेळत होता. तुळजापूर फोडण्यात त्याचा डाव असा. राजे आले तर चिंध्या होणारच आहेत कारण संख्या कमीच आहे. 22,000 फौज आहे ते 8,000 येणार आहेत आणि अधिक तोफखाना आपल्याकडे आहे. आणि समजा नाही आले तर आपण लगेच सांगू शकतो काय हिंदुत्ववादी सरकार आहे बघा देवी फुटतीये कुठं बाहेर येतोय. शेवटी देवीपेक्षा स्वतःचा जीव मोठा आहे ना असं मीडियाला पेटवायचं. त्यामुळं ते सगळे मीडियातले कुंभकर्ण जागे करतात. पण राजे इतके सावध आहेत शत्रू टप्प्यात आल्याशिवाय काहीही करायचं नाही. एकांती विवंचना करोनी इष्ट योजना आणि हा एकांत राजगडावरती उपयोगाचा नाही कारण राजगड आहे दुर्गम पण सगळ्या सैन्याला कवेत घेता येईल एवढं जंगल नाही आहे. एवढं आहे जावळीमध्ये वाईच्या शेजारी असणाऱ्या प्रतापगडामध्ये. बस राजे आपल्या फौजेसह प्रतापगडावरती आले. आता अफजल खानाने अनेक सरदारांना म्हणजे पूर्वीचे जे त्यांचेच सरदार होते अफजल खानाचेच म्हणजे विजापूरचेच लंकेचेच त्या सगळ्यांना पत्र टाकली होती आम्हाला सामील व्हा बरं राष्ट्रीय युद्ध आहे. पण हे पत्र मिळाल्यानंतर सुद्धा अनेक सरदार अनेकांच्यापैकी एक नाव सांगतो फार मोठं नाव आहे कान्होजी जेधे. हे शहाजीराजांच्या वयाचे होते जवळजवळ 65 वर्षाचे. शिवाजीराजे आत्ता 28 वर्षाचे आहेत. कान्होजी जेध्यांना 5 मुलं होती. मोठा बारदाना होता फौज होती स्वतःची. सगळं घोडदळ घेऊन राजगडावर आले. राजांना भेटले राजांसमोर पत्र टाकलं हे अफजल खानाचं पत्र. राजे म्हणाले मी काय सांगू त्यांनी दमदाटी केली आहे. तुम्ही अफजल खानाला नाही सामील झालात तर शक्यता पुढच्या युद्धात मी राहणारच नाही पण तुमची ही जागीर जाईल तुमच्या वतनावर पाणी फिरेल. इथं परीक्षा आहे महाराज. अशा वेळेला कान्होजी काका जेधे म्हणतात वा राजे रायरेश्वराच्या तिथं शंकराच्या पिंडी समोर जे शब्द दिले
त्या देवाला दिलेल्या शब्दापेक्षा वतन मोठं आहे वय. पटकन त्या देवघरातली झारी घेतली पाण्याची, राजांच्या पायापाशी बसले गुडघ्यावर, तुळशीपत्र ठेवलं उजव्या हातात, आणि त्याच्यावरनं सरळ गंगाजळ सोडून दिलं. राजे, सगळं वतन वाहिलं तुझ्या पायावर, चल, तू म्हणशील तिथं उभा राहतो. काय ताकद असेल! म्हणजे राजांची बाजू सोडून अनेक सरदार अफजलखानाकडे जात असताना एवढा मोठा माणूस सांगतो, देवाला दिलेला शब्द महत्वाचा का वतनाची कर्तव्य महत्वाची? देव महत्वाचा. राजे, तुम्ही सांगाल त्या आघाडीवर होवा राहतो बघा. राजाने कडकडून मिठी मारली, कान्होजी काका, तुम्ही आल्यामुळे 100 हत्तीचं बळ मिळालं मला, आता एकटे येऊ नका. आपल्या पट्ट्यातल्या सगळ्या सरदारांना सांगा, मी शंकराचा शब्द पाळायला चाललोय, तुमची असलं ताकद तर या, आणि जेवढी जमावडा फौज करता येईल तेवढी घेऊन प्रतापगड गाठा, आम्ही खानाशी प्रतापगडी झुंज घेऊ. हा, राजे, डोकं झाक आहे का? प्रतापगडमध्ये अख्खं सैन्य आलं, सगळंच सैन्य जवळजवळ. सर्व गुण संपन्न आहे, तेव्हा तिकडं फक्त ह्याची चांगली सोय करा, ती एकदा झोपली मग कायमचीच. शेवटी 8,000 माणसं, 22,000 माणसं संपवायची आहेत. हां, झोपलेल्या माणसावर मी कसा वार करू? हे असलं पुचकट काम आपल्याकडं नाही. आधी जे डोकं चाललं असेल, कारण डोकं हे सुद्धा एक शस्त्रच आहे, आपल्या एका शस्त्रांना झोपवायचा, दुसऱ्या शस्त्रांना संपवायचा. हो का, झांगट नाही ठेवायचं भाऊ. आणि कान्होजी काका तिथून निघाले महाराज, आणि मग काय सांगता? अरे, प्रतापगडच्या माऱ्या खाली जागा काशी पसंत केली, प्रतापगडच्या माऱ्या खाली जागा काशी. अरे, तरु तोडून या रंग घातली, सरळ वाटती वायस नेली, खानाला मग वरती दिधली. तयारी झाली खानाची मग स्वारी निघाली, खानाची मग. हाय 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 हाय. अफजल खानाच्या छावणीपासून ते शामियान्यात येईपर्यंत प्रत्येक श्वास गुप्तहेर मोजत होते. अट अशी घेतली होती, सगळं सैन्य पायथ्याशी राहील, फक्त 100 माणसं घेऊन उभं जायचं, ते 100 सुद्धा लांब राहतील. शामियान्याच्या पाशी बाणाच्या अंतरावर, म्हणजे बाण टाकायच्या अंतरावर 10-10 जणांनी थांबायचं. प्रत्यक्ष छावणीमध्ये 2 अंगरक्षक फक्त चालतील, एवढ्याच लोकांनी यायचं आहे. राजांनी संपूर्ण अंगाला चिलखत केलं. याला राजे म्हणतात. आमचं काय निशस्त्र भेटायचं ठरलं असल्यामुळे चिलखताची गरजच नाही. असा शत्रूवर जो विश्वास ठेवतो तो अधःपाता पलीकडे कुठेच जाऊ शकत नाही. भेट निशस्त्र ठरली आहे, अंगरक्षक निशस्त्र नाही आहेत. इतर मंडळ जे आहेत ते निशस्त्र नाही आहे, पर खानाची मुळातच ताकद इतकी मोठी आहे की त्याला तशी शस्त्राची गरजच नाही आहे. तो नरड दाबूनही मारू शकतो, इतका पैलवान आहे. प्रत्येक टप्प्यावर राहरे बाबा, कोणी ना कोणी, कोणी ना कोणी. आणि काय एक एक विभीषण असतील, वारे वा, विभीषण लागतात हो. रावणाचे हात छाटून काही उपयोग नाही, हे तर अमृत कुंभ आहे रामा. सांगणारा पाहिजे, त्यातला पाहिजे, एक त्यांच्यातलाच. असा मस्त पपईवाल्याचा वेश घेतला, टोपल्यात पपया घेतल्या,
फफव्या द्या फफव्या. किती बत्तम बातमी आहे, पपया जाम आवडतात खानाला. खान हत्तीवरनं जाताना त्यांनी बघितल्याबरोबर थांबवलंच. ऐक उपराजा, हत्तीवर चढणं त्या काळात फारच सोपं होतं, सगळ्या लोकांना जमायचं. हत्तीनं फक्त सोंडेचा आधार द्यायचा, हे तर एक पाय दातावर एक पाय की वर उडी टून ते बसलं दूक कापून. जहर तो नाही मिलाया उसमे, आता या का न कापलेल्या पपईत कुठनं घालणार जहर. एक फोड म्या खातो, बाकी तुम्ही खा. कसं जमलं? पपई कापली, एक फोड ह्याने खाल्ली, बाकीचा तो खायला लागल्यावर हेकडून तंबाखू थोडीशी आक्षी म्हणून जे शिंकलं ते येडं, ते तोंडातला सगळा मुखरस खानाच्या अंगरख्यावर. त्याने अंगरखा झटकला. फक्त मीच आता, मला काय माहीत मला शिंक येणार, क्षमा असावी. टोपलं घेऊन माणूस खाली उतरला. अशी 40 वळणं आहेत प्रतापगडला जाताना. त्याच्या दुसऱ्या वळणावरती हत्ती गेल्याबरोबर खाली दरीत उतरलं, तिथनं घोडं घेतलं, थेट बाली किल्ला गाठला. राजानं मुजरा केला, राजे निश्चिंत रहा. का? खानानं चिलकत घातलेलं नाही. हे सगळे विभीषण, खानानं चिलकत घातलेलं नाही. का? असं असं पोपई देताना शिंकलो, असा असा अंगरका हलवला, आतमधलं गोरं गोरं पोट स्वच्छ दिसतंय त्याचं. म्हणले लय बेफिकर आहे. एक तत्वज्ञान लक्षात घेण्यासारखं आहे, शत्रू काही करू शकणार नाही अशा भ्रमात जे राहतात ते मरतात. आणि शत्रू काही करेल आपण तयार पाहिजे असे जे विचार करतात ते जगतात. संप्रत कोण कुठे तुम्ही ठरवा. सांप्रत सगळा हिंदू समाज अफजल खानासारखा आहे. काही होणार नाही, उगेच त्रास करून घे जाऊ नका. आणि आतंकी समाज सगळा शिवाजी राजांसारखा आहे. काही होईल, आपल्याला जगावर आपलं राज्य करायचंय, आपण तयार पाहिजे. आपलं पूर तयार पाहिजे, आपला नातू तयार पाहिजे, आपला पुतण्या तयार पाहिजे. काही होईल, आपण तयार पाहिजे, ते जिंकणार. काय होणार नाही हो काय, आपलं टेन्शन वाढवतात लोक. ते अफजल खान. अरे अफजल खानांनी दोन अंगरक्षक मान्य केलेले असताना सुद्धा एकच आणला. त्यांनी आपली ताकद दाखवायची होती, सय्यद बंडा म्हणून आणला. राजे शामियान्याच्या दारात आले, तो शामियाना सुद्धा कसा उभारला होता मुद्दाम लक्षात घ्या. त्या शामियान्यावर नेम धरून एक तोफ ठेवली होती, आणि एक विशिष्ट वेळानंतर जर कोणी बाहेर आलं नाही तर तिथून तोफेचा गोळा डागायचा आणि शामियान्यातले सगळे उडवायचे. शक्यता ही होती की राजेही त्याच्यामध्ये उडतील. राजांनी मृत्यूपत्र केलं होतं जाताना. त्यामुळे आपल्याला जे शिकवलं जातं, अफजल खानानं कट्यार मारली म्हणून शिवाजी राजांनी वागणं चालवलं. समजा कट्यार मारली नसती तर त्याला काय खानानारायणानं ओटीवरून पाठवायचा होता का शुक्रवारचा? त्याला मारायचाच ठरलेला. बरं, समजा एक विचार करून बघा, खानानं मिठी मारलीच नसती तर राजांनी काय केलं असतं? कारण हातात वागणं हे काय फेकून मारता येत नाही. साधा विचार करता आला पाहिजे. त्यांनी नसती मिठी मारली तर हे मिठी मारायला गेले असते. कशाला आलात? मला किती दुःख होत आहे, तुम्हाला गुदगुल्या करतो. जवळ जाणं आवश्यक आहे. आता आमच्या इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा राजांचं चित्र असं उभं दाखवलं आहे अफजल खानासमोर. कोण चित्रकार बिंडो काय देव जाणे. अहो, हातात वागणं असताना असा हात उघडा करून कोण जाईल तिथे? प्रसंग असा आहे की त्यांनी मला भीती वाटते असं नाटक केलं आहे, त्यामुळे हात इथे आहेत म्हणून मिठी मारली की ते पोटाशी होते. असे हात कसे करून जाईल? विचार करणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे काय युग प्रवर्तक प्रसंग म्हणावा. या एका प्रसंगानंतर शिवाजी राजे म्हणजे कोणी गुंड पुंड नसून दैवी अवतार आहेत हे ठरले. आणि याच्या मागे आईचं वरदान खूप मोठं. आई म्हणजे जिजामातोश्रींच. जिजामातोश्रींना ती भीती होती की अफजल खानाच्या भव्य देहाकडे बघून घाबरेल का काय राजा.
म्हणून सांगितलं होतं राजांना, राजे त्या आगडबंब देहाकडं बघायचंच नाही, हाताकडे बघायचं. या हाताने तुळजापूरवर घाव बसलेत एवढं आठवायचं, या हाताने पंढरपूरला त्रास झाला हे आठवायचं, या हाताने शहाजीराजांना बेड्या घातल्या होत्या हे आठवायचं, या हाताने तुमच्या थोरल्या भावाला संभाजीराजांच्यावर तोफेचा गोळा या हरामखोरानं डागला होता ते आठवायचं, या हाताच्या आधाराने सगळ्या बाजूनी आपल्या स्वराज्यामध्ये होळ्या पेटल्या आहेत ते आठवायचं, अनेक बायाबापड्यांशी अब्रू या हरामखोरामुळे गेली आहे ते आठवायचं, अंधार नेहमी मोठाच असतो, लहान दीप कळीनं जळायचं ठरवलं की ती अंधाराचा पराभव करू शकते. आकार महत्वाचा नाही, जळण्याची ताकद किती आहे ते महत्वाचं आहे. राजे तुळजा भवानीचं उसणं फेडून या हे आईनं सांगावं. आणि मग काय विचारता महाराज, खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला, खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला, खानानं मारली मिठी शिवाजी राजाला, खानानं मारली मिठी शिवाजी राजाला, राजाचं मुंक बघलेत दाबू लागला. मिठी मारण्यासाठी राजाला हित घेतला, राजांचं डोकं इथं बसेल एवढा तो उंच, त्या डोक्याला एक दणका दिला, याच जे डोकं पकडलं राजाचं मुंक बघलेत दाबू लागला. कचारीचा वार त्यानं केला, कचारीचा वार त्यानं केला, आवाज वरचे वर झाला, चिलखतान दगा नाही दिला, चिलखतान दगा नाही दिला, अरे शिवराज मनी तोषला, पहिला डाव खाननच केला, आता करू म्हणे डावाशी डाव आपलाजी जे डाव आपलाजी जे डाव आपला. राजांचं डोकं बघलेत दाबले, आपल्याला सगळ्यांना त्यांनी शिकवलं, डोकं दाबलं तर डोकं सोडवायचा प्रयत्न नसतो करायचा. या हाताला शक्ती पुरवणारं जे पोट आहे ते पोट फाडायचं असतं येड्या, हिच ताकद लावून काय उपयोग आहे. त्यामुळं डाव्या बाजूनं राजानी एक पहिला बिचवा भोसकला, आणि वाघनख घातली ध्यान दुसऱ्या अंगाला, वाघनख घातली ध्यान दुसऱ्या अंगाला, टार 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 खानाचा कोथळा काढला, खान तगा तगा बोलला, खान लवा लवा बोलला, सय्यद म्हणता मागून धावला, याचा वार मग केला, जीवा महाला त्याला भिडला, जीवा महाला त्याला भिडला, सय्यद बंडाचा हात त्याच्या हातातल्या दानपट्ट्या सगट उडवला जीवा महालानं, आणि दुसऱ्या क्षणाला सय्यद बंडाचा चिरथाकळा केला पट्ट्याने. होता जीवा म्हणून कि हो शिवा वाचला, आपला जी जे वाचला, आपला जी जे वाचला. ऐकण्यासारखं आहे महाराज, पोट फाडून काढलं तेव्हा खान मेलेला नाही, तो तरीही सावध होता, पठ्यानं आतडी तशीच पुन्हा एकदा गोठाडून श्यामियाण्याच्या बाहेर पळायचा प्रयत्न केला, पालखीतही बसला, मागोमाग संभाजी काऊजी नावाच्या पठ्यानं पाठलाग केला, आणि मग भोयांचेही पाय तोडले, अफजल खानाचं मस्तक चरचरा चिरून काढलं, वरती तोफांचे पार उडवले, खालच्या सैनिकांना वाटलं भेट मुकर झाली म्हणून आनंदा प्रित्यर्थ फटाकेचे बार केलेले दिसतात, पण ते बार कशाचे होते, कशाचे होते, ती खूण होती सगळ्या मराठी सैनिकांना. मग काय विचारता, असे पार धडाधड झाले, पार धडाधड झाले, सैन्य उधळले, सैन्य उधळले, सैन्य उधळले, रानोमाळ पाट रक्ताचे, रानोमाळ पाट रक्ताचे, विजयीते सैन्य मराठ्याचे, विजयीते सैन्य मराठ्याचे, बंदिती पाय शिवाजीचे, पाय शिवाजीचे जे जे, पाय शिवाजीचे जे जे, पाय शिवाजी. हाय 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 हाय,
सगळ्या सैनिकांनी मिळून प्रतापगडच्या पायथ्याशी 21,000 शत्रू कापला, जो छानपैकी सरकार मान्य करून ठेवला होता. आणि तिथं आदिलशहा खरा टराकला. आम्हाला असं वाटलं होतं की कोर्टाप्रमाणे शिवाजीराजे चालतील, बाकी सैनिकांना काय करायचंय, देवीवर हातोड्या कुणी चालवल्या, फक्त खानानी न फक्त खानाला शिक्षा झाली की झालं, बाकी सगळ्यांना एक एक तासाची फक्त कैद ठेवा आणि सोडून द्या. असं बावलट शिवाजी नाही, हे लक्षात आलं. अफजल खान जितका दोषी आहे तितकं अफजल खानाला समर्थन देणारा प्रत्येक जण दोषी धरला जाईल, आणि जो दंड अफजल खानाला मिळाला तोच त्याला समर्थन देणाऱ्या प्रत्येकाला दिला जाईल. बॉम्बस्फोट करणाऱ्या माणसाला जर फाशी, तर या माणसाला तुम्ही 2 दिवस घरामध्ये ठेवून जेवायला घातलात, तुम्हालाही फाशी. याच्या येण्या जाण्याची तिकीट यांनी काढली, यांनाही फाशी. याचे RDX पैसे खाऊन यांनी इकडून तिकडे जाऊ दिले, मग तो अधिकारी हिंदू असला तरी फाशी. आधी गाजवावे तडाखे, देखता भूमंडळ धाके, हे जी समर्थांची शिकवण, शत्रू खऱ्या अर्थाने घाबरून गेला का नुसता खान नाही गेला, 21,000 सैन्याचा जमावडा प्रतापगडच्या पायथ्याशी मारला. खरं राजांची इच्छा अशी होती सगळेच मारावे आणि हे संपले हे सांगायला विजापूरला जावं, पण दुर्दैवाने त्यातली 1,000 सैनिकांची तुकडी आपल्यातल्याच एका माणसानं पैसे खाऊन फितुरी करून सोडली. म्हणून बातमी आधी बाहेर गेली, बातमी आधी फुटली, पण ती फुटे ना का नंतर त्या देशद्रोहाला सुद्धा सजा झाली, शिक्षा झाली. पण राजांनी सगळ्यात मोठा सत्कार जर कोणाचा केला असेल, तर राजांच्या दरबारातलं मानाचं सगळ्यात पहिलं पान कान्होजी जेध्यांच्या हाती दिलं. कान्होजी, आत्तापर्यंत तुम्ही आदिलशहाची नोकरी केलीत, आत्तापर्यंत तुम्ही अफजल खानाची नोकरी केलीत, माझा विजय होईल का नाही माहीत नव्हतं, पण काही का असे ना, आता संधी मिळाली आहे तर सज्जनाची साथ करू, भक्ताची साथ करू, साधूजनाची साथ करू, मरायचं असेल तर संघ धर्मासाठी मरू, आणि जगायचं असेल तर संघ धर्मासाठी जगून दाखवू. ही जी ताकद दाखवलीत ते विभीषणाचा सन्मान राष्ट्रातला तुमच्या पदरी जातो राजांच्या जीवनामध्ये. असे हजारो विभीषण, हजारो जटायू आणि हजारो लक्ष्मण आपल्याला पदोपदी विखुरलेले दिसतील. आजही अनेक विभीषण हिंदू राष्ट्रासाठी कार्याला तयार आहेत. हनुमत शक्तीची फक्त आवश्यकता आहे, ती हनुमत शक्ती तुमच्या आमच्या साप्ताहिक मिलनामध्ये तयार होणार आहे. ही हनुमत शक्ती जागो, विभीषण रामांच्याकडे येवो, आणि ह्या रामराज्याचा बंधुभावाचा गोड विस्तार सर्व विश्वभर राहो. यासाठी राम गाबा राम ध्यावा, राम गाबा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा विसावा, राम गावा राम धावा, राम गावा राम धावा, राम धावा राम धावा. राजाधिराज रामचंद्र महाराज की. अनेकांच्या फरमाईशी आल्यात, आपले बुवा जयोस्तु ते म्हणा, सागरा प्राण तळमळला म्हणा. आता ते कथानकात कुठं बसत नाही, त्यामुळे मध्यंतरातलं पद या नावाने आता उद्या एक परवा एक असं मध्यंतरामध्ये मध्यंतरातलं पद म्हणून त्याला स्थान देतो. कारण तुमच्या इच्छेला डावलून 3 तारखेला काय जाऊ मी इथनं. तुमच्या सगळ्यांच्या इच्छेला सन्मान दिला पाहिजे. आपण सगळे या मठाचे कायमचे हितचिंतक, एक मोठे आधारस्तंभ आहात. तेव्हा
आधी ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, हे करणारे 1100 जे मठ, त्याच्यामध्ये आज विद्यमान असलेले जे 100, त्याच्यामध्ये एक अग्रगण्य नाव आपल्या आबा महाराजांच्या या मठाचं आहे, आपल्या सर्व हितचिंतकांचं आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनोकामना यथाशक्ती पूर्ण करणं ही एक मारुती रायाची सेवा, असाच विषय लक्षात घेऊन काम करणार आहे. तेव्हा छानपैकी आरती म्हणूया.